गुड मॉर्निंग फ्रेंड्स, रामवाड़ी मेट्रो स्टेशन कड़े अपन जाने का प्रयत्न करूया। जर कदाचित अपने सोडल तो आतमे जाऊया। ये रामवाड़ी मेट्रो स्टेशन वनाजते रामवाड़ी जी पुण्यातली पर्पल लाइन है त्यातलं हे पहिलं स्टेशन ज्याचं आज उद्घाटन होणार आहे पंतप्रधान मोदींच्या हस्ते, जे की जवळजवळ दीड महिना लेटच होता है। आज कल्पना नाही आहे, आज नक्की होणार आहे। आपण तिथे जाण्याचा प्रयत्न करूया। महामेट्रो रामवाड़ी मेट्रो स्टेशन आपण वर जाण्याचा प्रयत्न करूया। स्टेशन मध्ये आल्यानंतर पुढे मी जसं जसं सारखं म्हणतो आहे, हे मनाजपासून मेट्रो अशी पूर्ण झाल्यानंतर इथपर्यंत रामवाडीकडे पोहोचेल। आपण आत्ता इथे उभे आहोत आणि इथपासून म्हणजे इथपासून ते इथपर्यंत ऑपरेशनल आहे आणि याच्यापुढे हे बनगार्डन मेट्रो स्टेशन येरवडा काय ऑपरेशनलमध्ये येणार नाही आहे, त्याचं काम अपूर्ण आहे। कल्याणी नगर आणि रामवाडी म्हणजे जर आपण असं म्हणू शकतो की ॲक्वालाईन फुल फ्लेजमध्ये सुरू होईल एक्सेप्ट येरवडा। आणि पर्पल लाईन तर आपल्याला माहिती आहे, पिंपरी चिंचवडपासून ते सिव्हिल कोर्टापर्यंत बऱ्याच दिवसापासून सुरू आहे। त्या पर्पल लाईनमधलं फक्त हे स्वारगेट महात्मा फुले बुधवारपेठ मेट्रो स्टेशनची कामं व्हायची आहेत आणि ते ऑपरेशनल नाही आहे। आणि हे हा जो मार्ग आहे हा इथपासून ते इथपर्यंत हा पूर्णतः भुयारी आहे। हा इथून इतकंपर्यंतसुद्धा भुयारी आहे आणि पर्पल लाईनचं इथून इथपर्यंतसुद्धा भुयारी आहे आणि इथून मग एलिवेटेड आहे। तर त्या एलिवेटेडमधलं हे रेजिन्स मेट्रो स्टेशन अजून पूर्ण नाही झालेलं, खडकी मेट्रो स्टेशन पूर्ण नाही झालेलं आहे, बाकीचे पूर्ण ऑपरेशनल आहेत। आता मला दुसरं आणखी एक सांगायचं आहे, म्हणजे हे जर अंडरग्राउंड एरिया आहे तर ही जी मुळामोठ्या नदी आहे ह्या मुळामोठ्या नदीच्या खालून आपली मेट्रो गेलेली आहे। तर आता आपण रामवाडी मेट्रो स्टेशनमध्ये जाण्याचा प्रयत्न करूयात। ह्या रामवाडी मेट्रो स्टेशनच्या जवळपास काय आहेत ते पाहूयात। जवळपासच्या हे रामवाडी मेट्रो स्टेशन ह्याच्या आणि हा पुणे अहमदनगर रस्ता हा पॅरलर इथपर्यंत तरी पुढे पॅरलर आहे। त्यानंतर हे जे रामवाडी असेल ते इकडे याच्या पुढे आपण पाहिलं तर म्हणजे याच्या खाली इकडे पुढे कल्याणीनगर येरवडा वगैरे जाते का मेट्रो। तर मित्रांनो, माझ्याबरोबर मिस्टर स्वानंद आहेत, तेसुद्धा त्यांनासुद्धा उत्सुकता होती, तेसुद्धा त्यासाठी मेट्रोच्या उद्घाटन झालेलं आहे इनफॅक्ट, पण त्यासाठी तेसुद्धा आलेले आहेत। काय वाटतं स्वानंद साहेब आपल्याला या मेट्रोबद्दल? मेट्रो छान केली यांनी आणि सगळ्यांना पुणेकरांना हेच पाहिजे होतं की मेट्रो चालू व्हा लवकरात लवकर, तर सगळ्यांनी आनंद घ्यावा। पण तुम्हाला वाटत नाही का उशीर झाला आहे म्हणून? उशीर तर होणारच आहे सगळ्या कामाला, काय काय अडचण येणार होती। ज्याचं कारण असं स्वानंद साहेब, मी माझं मी जेव्हा यूट्यूब बनवत होतो तर महिन्याभरापूर्वी मी जेव्हा हे पाहिलं होतं तर तेव्हा 19 फेब्रुवारीला या मेट्रोचं उद्घाटन होणार होतं असं मला इथले कामगार फर्मली सांगत होते, कारण त्यांना कशा इन्स्ट्रक्शन नाही। पण त्यातूनही पंतप्रधानांना वेळ मिळाला नाही म्हणा किंवा काही नाही, तर एवढ्या छोट्या कारणासाठी चुकलं। तसं पाहिलं गेलं तर हे तर फक्त 4-4.5 किलोमीटरचंच अंतर आहे आणि त्याच्या अगोदरचं तर हे 23 किलोमीटरमधलं अंतर तर पूर्ण झालं होतं। तर केवळ एवढ्या कारणासाठी पुण्यातली आढळ नको ते असं नाही का वाटत आपल्याला? आहे ना, काय ना काय अडचणी असतेच ना त्यांच्या मागे, काम तर व्हायलाच पाहिजे होतं लवकर, अडचणी येणारच काय ना काय। वर जाण्याचा प्रयत्न करूयात। रामवाडी मेट्रो स्टेशनमध्ये आलेलो आहे मी।
पुणे नगर रस्ता। पुण्यनगरीत आल्यानंतर मेट्रोचं स्वागत इथे होतं हे रामवाडी मेट्रो स्टेशनमध्ये। आणि हा मी जसं म्हणतो आहे तसा हा इकडे गेलेला रस्ता, इकडे गेलेला रस्ता हा नगरकडे आणि तिकडनं नगरकडनं आलेला रस्ता पुण्यात जाण्यासाठी तो हा पलीकडचा पलीकडे। तर आपण आता मेट्रोमध्ये जा स्टेशनमध्ये जाव्यात। रचना अशीच आहे पा सर्व, हा नगर रस्ता खालून गेलेला आहे, हे मेट्रो स्टेशन रामवाडी मेट्रो स्टेशन। मी आता मेट्रोकडे चाललो आतमध्ये, 8:05 झालेली आहेत आणि मी इथे चौकशी केली आहे तर दुपारपासून मला ह्यांनी सांगितलं की 12 मेट्रो सुरू होईल। रामवाडी मेट्रो आहोत, तयारी तर पूर्ण झालेली दिसते सर्व। सकाळी 8:05 झालेली आहे। सिक्युरिटी वगैरे तर तैनात झालेले आहेत, साफसफाई चाललेली आहे दिसते पण। इकडून असं नगरकडून हा जो ही जी वाहतूक सुरू आहे ती नगरकडून नगरच्या बाजूने आले नगरच्या दिशेने आलेली वाहतूक आहे आणि आपल्याला जी समोर दिसते मेट्रो हे रामवाडी मेट्रो स्टेशन। आणि ही अशी इकडे पुढे हे पहिलं स्टेशन म्हणूया किंवा शेवटचं स्टेशन म्हणूया तर अशी पुढे नगर वनाजकडे जाणार आहे। समोर जरा डावीकडे थोडं पुढे गेल्यानंतर डावीकडे वळून याच्या पुढचं स्टेशन आहे ते कल्याणी नगर। ही येते जी वाहतूक आहे ती जसं मी सारखं म्हणतो आहे ते नगरकडनं आलेली। मी आता चौकशी केली आहे तर ते म्हणले 12 तर आता काय वर आपल्याला जाता येणार नाही आहे, 12 जेव्हा मेट्रो सुरू होईल त्यानंतर तुम्ही जाऊ शकता। मी चौकशी केली आत्ता ते म्हटलं आत्ता तर काय शूटिंग करता येणार नाही, 12 साधारण आयुक्तांच्या हस्ते ऑफिशियल उद्घाटन होईल त्यानंतर सुरू होईल मेट्रो। आता आपण खाली जाऊया, चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू। आता बाहेर पडतो आहे